सासवड येथे भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला असून या मेळाव्यात पुणे जिल्हा पुरंदर तालुक्यातील शेतकरी तसेच मुंबई येथून गिरणी कामगार आणि मिल कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरंदरच्या मातीत शेतकरी कष्टकरी जनतेसाठी घेतलेल्या या मेळाव्यात पुणे जिल्हा पुरंदर तालुक्यातील शेतकरी तसेच मुंबई येथून गिरणी कामगार यांची देखील उपस्थिती मोठ्या संख्येने दिसून आली. गरिबी, कर्ज, भ्रष्टाचार, बेरोजगार आणि दुष्काळ या परिस्थितीला कंटाळून शेतकरी वर्ग आत्महत्येकडे वळला आहे. तरी या सरकारला जाग येत नाही असे जयवंत पाटील यांनी यावेळी सांगितले. भूमिका देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने घेतलेली आहे हा स्पष्टपणाने पुरावा आहे आणि इशारा आहे की आता आम्ही परत सत्तेत येण्याची शक्यता नाही आणि म्हणून सर्व मार्गाचा अवलंब करून सत्तेत येण्याचा एक केविलवाना प्रयत्न शिवसेना आणि भाजपचं सरकार करतंय. मला खात्री आहे पुरंदरची जनता निश्चितपणानं ठामपणानं या मतदारसंघात परिवर्तन घडवून आणेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा पुन्हा एकदा विधानसभेत लावण्याचं काम आपण सगळे कराल हा विश्वास बाळगतो. दिगंबर दुर्गाडे म्हणाले, मंडलराज आयोग करणारे पहिले मुख्यमंत्री पवार साहेब हे आहे. साहेबांनी घेतलेले निर्णय आणि साहेबांचे असलेले ध्येय धोरण हे जर आपण आपल्यात रुजवले आणि त्यावर अंमलबजावणी केली तर बाकी काही करण्याची गरजच नाही. या देशामध्ये वयश्री नावाची एक स्कीम आहे ज्याच्यातून अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना कुठली ना कुठली वस्तू केंद्र सरकारच्या स्कीममध्ये मिळते. आतापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघ हा वाराणसी लोकसभा मतदारसंघाच्या नंतर 2 नंबरला होता. वाराणसी लोकसभा मतदारसंघ हा आदरणीय प्रधानमंत्र्यांचा आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघ माझा आहे. मी इथली लोकप्रतिनिधी म्हणून काम करते पण परवाच्या दिवशी मध्ये एकदा जो कॅम्प झाला आणि त्याचा वाटप झाला त्याचं काम इतकं चांगलं झालं की बारामती लोकसभा मतदारसंघ हा एकच लोकसभा मतदारसंघ आहे ज्याच्यात काम चांगलं झालं म्हणून दुसऱ्यांदा तो कॅम्प दिला आणि आज जवळपास 10 ते 12 कोटी रुपयाच्या वस्तू आज आपल्याकडे येतील. आज देशामध्ये 1 नंबरला वयोश्रीचं काम कुठे झालं असेल तर ते वाराणसीच्या पुढे बारामती लोकसभा मतदारसंघात झालंय. यावेळी एक ठरावही शेतकरी जनतेच्या साक्षीने पवार साहेबांच्या समोर मांडण्यात आला.